देऊळगाव राजामध्ये ठेकेदाराच्या घरी धाडसी चोरी झाली आहे वॉचमॅनच्या गळाला चाकूचा धाक दाखवून घरामध्ये प्रवेश केला गेला आहे ज्ञानेश्वर श्रीराम शेजूळ वयवर्ष सेहेचाळीस राहणार सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे त्यांच्या सासऱ्यांचं निधन झाल्यानं ते परिवारासह दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पैठणला गेले होते मध्यरात्री दीडला ला अंदाजे पंचवीस ते पस्तीस वयोगटातील तीन चोरट्यांनी शेजूळ यांच्या चो बंगल्यावरील वॉचमॅनला चाकूचा धाक दाखवून घरामध्ये प्रवेश केला घरातील चार लाख बेचाळीस हजार रुपयांचे दागिने तीस हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपयांचा डी व्ही आर त्याचबरोबर वॉचमॅनचा मोबाईल असा एकूण चार लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याने लांबवलाय सोबतच शेजूळ यांचे मित्र गणेश चव्हाण यांची पल्सर मोटरसायकल सुद्धा चोरून नेली आहे ती त्र्यंबक नगर या ठिकाणी सोडून चोरट्यांनी मनोज अग्रवाल यांच्या मालकीची पल्सर मोटरसायकल एम एच अठ्ठावीस बी जी शून्य शून्य चौदा ही शरद तळेकर यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे सदर घटना पहाटे अडीच ला घडताना केशव संपतराव नांद्रे यांनी पाहिलं शेजूळ यांच्या घर फोडणारे आणि अग्रवाल यांची मोटरसायकल लांबवणारे चोरटे एकच होते एकाच्या अंगात काळे तर एकाच्या अंगात निळे जर्किंग होत असे तक्रारीत शेजूळ यांनी म्हटलंय देवळगाव राजा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी पाहणी केली आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे हे करतायत न्यूज रिपोर्टर दत्ता हंडे आज चोवीस तास देवळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि